नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे आज आहे वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण वीस नोव्हेंबरशी संबंधित महत्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कालावधी दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय नवजात आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा ते एकवीस नोव्हेंबर दरवर्षी भारतामध्ये पंधरा ते एकवीस नोव्हेंबर हा कालावधी राष्ट्रीय नवजात आठवडा किंवा नॅशनल न्यूबॉर्न वीक म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो का तर नवजात बालकांच्या आरोग्याचं महत्व अधिक दृढ करणं तसंच एकवीस नोव्हेंबर हा कालावधी भारतामध्ये राष्ट्रीय नवजात आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो आणि दोन हजार एकवीस या वर्षामध्ये हा आठवडा सेफ्टी क्वालिटी अँड नरिशिंग केअर दी बर्थ राईट ऑफ एव्हरी न्यू बॉर्न किंवा मराठीमध्ये सुरक्षा गुणवत्ता आणि पोषण काळजी हे प्रत्येक नवजात बालकाचा जन्मसिद्ध हक्क आहे या थि खाली साजरा करण्यात आलेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणी नुकतेच ब्याऐंशी व्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी संमेलनाचे उद्घाटन केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच या ब्याऐंशीव्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे हे संमेलन नुकतंच हिमाचल प्रदेशमध्ये सिमला या ठिकाणी सतरा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये संपन्न झालेलं आहे याचं उद्घाटन केलंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि हे आतापर्यंत ब्याऐंशी व अखिल भारतीय पिठासीन अधिकारी संमेलन होतं पहिलं पिठासीन अधिकारी संमेलन किंवा अखिल भारतीय अधिकारी संमेलन हे एकोणीसशे एकवीस या वर्षामध्ये या शिमला या ठिकाणीच आयोजित करण्यात आलं होतं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर तेरे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला नुकताच दोन हजार एकवीस चा कर्नाटकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कर्नाटक रत्न जाहीर झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुनीत राजकुमार पुनीत राजकुमार हा एक कन्नड चित्रपट क्षेत्रामधला एक लोकप्रिय अभिनेता होता याचं नुकतंच एकोणतीस ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी से निधन झालेलं आहे आणि यालाच आता कर्नाटक सरकारने कर्नाटकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कर्नाटक रत्न जाहीर केलेला आहे त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन पुनीत राजकुमार याला आतापर्यंतचा किंवा हा जो पुरस्कार दिला याला कर्नाटक रत्न आतापर्यंतचा दहावा कर्नाटक रत्न पुरस्कार आहे यापूर्वी नववा कर्नाटक रत्न हा पुरस्कार डॉक्टर विजेंद्र हेडगे यांना देऊन सन्मानित करण्यात आला होता यांना हा पुरस्कार दोन हजार नऊ या वर्षामध्ये दिला होता आता दोन हजार एकवीस मध्ये दिलाय तो आतापर्यंतचा दहावा कर्नाटक रत्न हा पुरस्कार आहे हा दिलाय पुनीत राज राजकुमार के एल राहुल के एल राहुल याला याच कर्नाटक सरकारने काही दिवसापूर्वीच कर्नाटकचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं त्यानंतर आशा भोसले यांना आपला एकवीसचा महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला त्यामुळे आपण बाकीचे तीन ऑप्शनही लक्षात ठेवूयात त्यानंतर पुढचा प्रश्न भारतात पहिले रेल्वे स्थानकातील पॉड हॉटेल नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई भारतातील पहिलं रेल्वे स्थानकामध्ये असलेलं पॉड हॉटेल हे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे, रेल्वे स्थानकामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे याला नाव देण्यात आलेलं आहे अर्बन पॉड हॉटेल याचं नाव आहे अर्बन पॉड हॉटेल आणि याचं उद्घाटन भारत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे हॉटेल आय आर सी आय आर सी टी सीने कंत्राटी पद्धतीवर उभारण्यात उभारलेलं आहे किंवा तयार केलेला आहे आणि ही जी पॉड हॉटेल ही संकल्पना आहे या संकल्पनेचा उदय जपान या देशामध्ये झालेला आहे जपान या देशामध्ये या पॉड हॉटेल संकल्पनेचा उदय झालेला आहे आणि सध्या जगातील अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स अशा बऱ्याच देशामध्ये पॉट हॉटेल आपल्याला आढळून येतात याच धर्तीवर आता भारतामध्ये पहिलं पॉट हॉटेल हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ज्या प्रवाशांना प्रवासादरम्यान काही तासांसाठी एखाद्या स्टेशनवर थांबावं लागतं किंवा थांबायचं आहे मात्र हॉटेलची सुविधा परवडत नाही किंवा उपलब्ध नाही अशा प्रवाशांना हे पॉट हॉटेल उपयुक्त ठरणार आहे यामध्ये बारा तासाचा चार्ज आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि चोवीस तासासाठी एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढी एवढा चार्ज आकारण्यात येणार आहे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक चार मुंबई त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक बॅडमिंटन महासंघाचा प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे नुकताच कोणाला जाहीर झाला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रकाश पदुकोण इमेज बघा हे आहेत प्रकाश पदुकोण हे भारताचे एक महान बॅडमिंटन पटू आहेत आणि यांना नुकताच जागतिक बॅडमिंटन महासंघाने या महासंघाचा प्रतिष्ठित असा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला केलेलं आहे त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार प्रकाश पदुकोण जागतिक बॅडमिंटन महासंघ म्हणजेच वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन स्थापना झालेली आहे नाईन्टीन थर्टी फोरला आणि हेडक्वॉर्टर आहे कोडालामपूर मलेशिया या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न शीख धर्माचे संस्थापक गुरु गुरु नानक देव यांची नुकतीच एकोणीस नोव्हेंबर दोन दो दो एक या दिवशी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत यांनी शीख धर्माची पायाभरणी केलेले यांचा जन्म चौदाशे एकोणसत्तरमध्ये लाहोरजवळ तलवंडी या ठिकाणी झाला होता आणि दरवर्षी कार्तिक पौर्णिमा दरवर्षी कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा या दिवशी या गुरु नानकदेवांची जयंती साजरी करण्यात येते आणि यावर्षी कार्तिक पौर्णिमा ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी आली होती यामुळे दोन हजार एकवीसमध्ये यांची एकोणीस नोव्हेंबर या दिवशी पाचशे बावन्नवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पाचशे बावन्नवी त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार बावीस ची आयसीसीची एकोणीस वर्षाखालील आय सी सी ची एकोणीस वर्षाखालील एक वर्षा क्रिकेट वर्ल्ड कप ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे किंवा दोन हजार बावीस चा आय सी सी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वेस्ट इंडिज सीचा हा जो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आहे हा वर्ल्ड कप पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून हा दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो यापूर्वी हा वर्ल्ड कप दोन हजार वीस या वर्षामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये संपन्न झाला होता आणि आता पुढचा म्हणजे दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप हा वेस्ट इंडिज वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे डेट्स आहे चौदा जानेवारी चौदा जानेवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हा वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये एकूण सोळा संघ सहभागी होणार असून या सोळा संघांमध्ये अठ्ठेचाळीस सामने खेळवण्यात येणार आहेत उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वेस्ट इंडिज आणि हा आतापर्यंतचा चौदावा वर्ल्ड कप असणार किंवा चौदावा एडिशन असणार आहे दोन हजार बावीस या वर्षामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस नुकताच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीस नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर हा दिवस पुरुष व मुलांनी देशासाठी समाजासाठी व कुटुंबासाठी दिलेलं योगदान अधोरेखित करणं या उद्देशाने दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन किंवा इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये हा दिवस दोन हजार सात या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एकोणीस नोव्हेंबर आणि या वर्षी हा दिवस बेटर रिलेशन्स बिटवीन मेन अँड विमेन या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न फार्मा क्षेत्रातील किंवा फार फार्मास्युटिकल क्षेत्रातील पहिल्या जागतिक शिखर संमेलनाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच फार्मा क्षेत्रामधल्या पहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उद्घाटन हे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी दिल्लीमध्ये केलेलं आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार नरेंद्र मोदी त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाईची नुकतीच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे त्र्याण्णव झाशीची राणी लक्ष्मीबाई पूर्ण नाव आहे लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर यांचा जन्म झाला होता एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस या दिवशी आणि निधन झालेलं आहे अठरा जून अठराशे अठ्ठावन्न या दिवशी आणि नुकतीच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी यांची एकशे त्र्याण्णव जयंती साजरी करण्यात आलेली उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एकशे त्र्याण्णव नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच भारताला यस yes, फोर हंड्रेड एअर डिफेन्स प्रणाली पुरव पुरवण्यास किंवा प्रणालीचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रशिया भारताने ही यस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम रशिया याच्याकडून खरेदी केलेली आहे ही जी डिफेन्स सिस्टीम आहे किंवा यस फोर हंड्रेड एअर डिफेन्स प्रणाली ही प्रणाली किंवा ही मिसाईल चारशे किलोमीटर चारशे किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम मा आहे आणि सहाशे किलोमीटरपर्यंतच्या ड्रोन किंवा मिसाईलला ट्रॅक करण्यास देखील सक्षम आहे ही जगामधली सर्वात शक्तिशाली क्षेत्र प्रणाली समजण्यात येते आणि ही जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे आणि नुकताच रशियाने भारताला या प्रणालीचा पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार रशिया त्यानंतर आजचा बारावा प्रश्न बावनव्या अखिल भारतीय चित्रपट महोत्सवात खालीलपैकी कोणाला दोन हजार एकवीस चा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ऑप्शन्स आहेत अनुपम खेर प्रसून जोशी हेमा मालिनी आणि दोन व तीन याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन व तीन हा जो महोत्सव आहे याला आपण एफी म्हणतो इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महोत्सव किंवा या महोत्सवाचं बावन्न संस्करण आता गोव्यामध्ये वीस ते गोव्यामध्ये वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कलावमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि यामध्ये आता प्रसून जोशी प्रसून जोशी कोण आहे तर हे भारताचे एक गीतकार व केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि हेमा मालिनी या ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री व मथुरेच्या खासदार या दोघांना आता दोन हजार इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार या बावन्न एफी मध्ये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर प्रश्न होता अक्षय कर्णवार हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रिकेट अक्षय कर्णवार हा भारताचा क्रिकेटपटू आहे आणि यानं नुकतंच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपला पूर्ण स्पेल किंवा चार ओव्हरचा स्पेल असतो या चार ओव्हरमध्ये शून्य रन किंवा पूर्ण स्पेल मेडन टाकण्याचा विक्रम केलेला आहे त्यामुळे सध्या चर्चेमध्ये आहे उत्तर असेल अक्षय कर्नवार हा क्रिकेटशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आजचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस भारतात बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत चौदा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर आणि सतरा नोव्हेंबर याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे आता आपण अनअकॅडमी थोडक्यात माहिती पाहत अन अकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अन अन्य अकॅडमीने आता एकवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी दहा वाजता टेस्ट आयोजित केलेली आहे ही टेस्ट बिगेस्ट स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे फॉर एम पी एस सी यामध्ये रँक एक ते रँक शंभर येणाऱ्यांना अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप मेंबरशिप अवेलेबल असणार आहे सोबतच पन्नास टक्के पार्टिसिपंट्सना यामध्ये अन अकॅडमीकडून आकर्षक प्राइजेस देखील मिळणार आहेत हे साठ मिनिटाची टेस्ट असणार आहे लाईव्ह टेस्ट असणार आहे त्यानंतर अन अकॅडमी आता एकवीस नोव्हेंबर या दिवशी पीएसआय एस टी एस ओ इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट आयोजित करत आहे प्रहार नावाची राज्यसेवा पूर्व परिषद टेस्ट ही एकोणीस नोव्हेंबरला आणि विजयपथ नावाची संयुक्त पूर्व परिषद टेस्ट सिरीज ही एकवीस नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात येत आहे यामध्ये देखील रँक एक ते रँक पन्नास पर्यंत येणाऱ्यांना अन अकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहे सोबतच अन अकॅडेमीच्या लवकरच प्राइस हाईक होत आहे त्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या अकॅडेमी काही बॅचेस देखील के लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये सतरा नोव्हेंबर पासून रणांगन नावाची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे चोवीस नोव्हेंबरपासून ध्येय नावाची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे अन अकॅडेमी तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला राज्य सेवा पीएसआय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंट पी एस आय या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते अन अकॅडेमीचं हे आहे फी स्ट्रक्चर यामध्ये तुम्ही आपला कोड ए बी ए यल आय व्ही हा आपण ॲडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता चला आपण थांबवायचं ते हा आहे तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली पेमेंटर्समध्ये द्यायचं आहे